सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीचा दीपक शिंदे 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल. कोगनोळी येथील अंबिका आदर्श विद्यालयाचा माजी विद्यार्थी 12वीच्या गुणवत्ता यादीत आला आहे. दीपक महादेव शिंदे या विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षेत 553 गुण मिळाले आहेत. त्याने 92.16% गुण मिळवून मोठे यश संपादन केले. कोगनोळी हायस्कूल येथे त्याचा आज गौरव करण्यात आलाय. माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत समिती सदस्य प्रीतम पाटील यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक आर आर नवाळे, धनंजय मजगे, महावीर चौगुले यांच्यासह अन्य उपस्थित होते. दीपक महादेव शिंदे हा विद्यार्थी सध्या बेळगाव येथे GSS कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी अनिल पाटील, मानकर न्यूज, कोगनोळी. कोगनोळी येथील श्री अंबिका आदर्श विद्यालय व कोगनोळी स्कूल कोगनोळी चा माजी विद्यार्थी व सध्या GSS कॉलेज बेळगाव येथे शिकत असलेला दीपक महादेव शिंदे याने नुकत्याच झालेल्या 12वी परीक्षेमध्ये 92.16% गुण मिळवून भवभवित असं यश मिळवलेलं आहे. यासंबंधीची बातचीत करूया त्याच्याशी. नमस्कार, तुमचे नाव? दीपक महादेव शिंदे. तुम्हाला जे 12वीला 92.16% गुण मिळाले, यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लागलं? सुरुवातीला तर मी हे प्रथम श्रेय माझे प्राथमिक शिक्षक श्री अंबिका आदर्श विद्यालयाचे शिक्षक कोगनोळी शिक्षक यांना देतो. त्यांच्यामुळं मी माझा बेस परफेक्ट करून ठेवल्यामुळे मी पुढे जाऊ शकलो. GSS कॉलेजमध्ये कॉलेजच्या शिक्षकांचे फार मोठं योगदान लाभलं आहे. आमच्या GSS कॉलेजच्या शिक्षिका भारती मॅम यांनी देखील फार मोठा सपोर्ट केला. फिजिक्सचे सर राजगोरकर सर यांचाही सपोर्ट लागला. कोगनोळी हायस्कूलमध्ये नवाय सर, श्री अंबिका आदर्श विद्यालयामध्ये कांबळे सर, वनवे सर यांचाही मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळाला. त्यामुळे करू शकतो या मिळालेल्या यशामध्ये तुमच्या घरातील लोकांचा म्हणजे किती सहभाग होता? घरातील लोकांचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात होता. घरी आई वडील, काका, आजी, काकू यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला. भावाचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला. त्यांचे देखील यशात मोठे सहभाग होते. या अभ्यासक्रमात म्हणजे कशा प्रकारचं नियोजन होतं? सर्व नियोजन मला माझ्या भावानेच लावून दिले होते. त्यामुळे त्यानुसार मी अभ्यास करत गेलो. रेग्युलर अभ्यासामध्ये रेग्युलरिटी थोड्यामुळे ते झालंच शक्य. 12वी सायन्समध्ये 553 गुण मिळवून 92.16% पर्यंतची मजल मारली. आता इथून पुढच्या म्हणजे शिक्षणाचं म्हणजे कुठलं क्षेत्र तुम्ही निवडले? सध्या तरी इंजिनिअरिंग नाहीतर BSc साठी मी ट्राय करणार आहे. आता ॲडमिशन मिळाली पुढच्या शिक्षणासाठी आणखी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागणार आहे. यामध्ये तुम्ही प्रामुख्याने कोणाकोणाची म्हणजे मदतीची अपेक्षा करताय? आमचे कोगनोळी हायस्कूलचे शिक्षक, प्रायमरीचे शिक्षक व कॉलेजच्या शिक्षकांचा मी पूर्णपणे सपोर्ट आहे. त्यांना विचारून व घरातल्यांचा सल्ला घेऊन पुढे ट्राय. धन्यवाद. मानकर न्यूजचे दीपक महादेव शिंदे यांनी 12वीला 553 गुण मिळवून घवघवीत असं यश संपादन केलं होतं, त्याच्याशी आम्ही बातचीत केली आहे. धन्यवाद दीपक.